नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या सेशनमध्ये आपण चोवीस मे दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो कव्हर करून घेत आहोत त्याचबरोबर अदर इम्पॉर्टंट फॅक्ट्स ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत किंवा ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे या फॅक्ट्स देखील कव्हर करून घेत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्याचबरोबर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानी आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आन्सरसोबतच आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झालेली आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडेच सुंदरलाल बहुगुणा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले ते कोणत्या आंदोलनाशी निगडीत होते असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन चिपको आंदोलन बघा हिस्ट्रीमध्ये बरेच वेळेला तुम्ही चिपको आंदोलनाशी रिलेटेड क्वेश्चन पाहिलेले असतील किंवा आपण बरेच वेळेला हा आंदोलन अभ्यासलेलं देखील आहे तर याचे जे करता धर्ता होते किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं ते सुंदरलाल बहुगुणा यांचं दीर्घकाळानं आता निधन झालेलं आहे बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला आता जे उत्तराखंडमधील चमोली जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन झालेलं होतं आंदोलनकर्ते जे होते ते सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय केलेलं होतं झाडांना चिटकलेले होते ते आंदोलनकर्ते आणि का चिटकलेले होते कारण झाडांची कत्तल करण्यासाठी जे अधिकारी आले होते त्यांना त्या ते झाडांची कत्तल तर करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं तर झाडांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली असं म्हणू शकतो आपण किंवा जे काही आंदोलन केलं त्यांनी तर त्यांना याच्यासाठी दोन हजार नऊला ला पद्मविभूषण सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा मार्था करंबू कुमे अलीकडे कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन केनिया बघा केनियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत मार्ता करंबू कुमे आता केनियाबद्दल जर बघायचं झालं तर ही एक आफ्रिकन कंट्री आहे जिची कॅपिटल नौरुवी आहे नौरुवीमध्ये इम्पॉर्टंट हेडक्वॉर्टर आहे यू एन ई पी म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामचं आणि चलन आहे तिथलं केनियन शिलिंग आता इथे पहिल्या महिलेशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा नायरे नायजेरियाच्या एक महिला आहेत नकोजी अंकोजी नावाच्या इम्पॉर्टंट नाव आहे स्टारमार्क करून लक्षात ठेवा कारण या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत त्याच्यानंतर स्लोवाकिया दिलेला आहे तर जुजाना कॅपिटोवा या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती बनलेल्या आहेत स्लोवाकियाच्या आणि तैवान दिलेला आहे इकडे तर स्टाई इन वेन या देखील पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत तैवानच्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे चर्चेत नारदा स्टिंग ऑपरेशन कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा आता बरेच वेळेला न्यूजमध्ये दाखवलं जात आहे नारदा स्टिंग ऑपरेशनबद्दल तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं देखील असेल तर हे नारदा स्टिंग ऑपरेशन जे आहे ते पश्चिम बंगालशी रिलेटेड आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार पश्चिम बंगाल बघा नवीन निवडून आलेले ह्या ऑपरेशनच्या बद्दल जर बोलायचं झालं तर नवीन निवडून आलेले दोन ॲक्च्युली चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी दोन जे आहेत ते टी एम सीचे नवीन निवडून आलेले मंत्री आहेत आणि यांना अटक करण्यात आलेली आहे पहिल्यांचं नाव आहे फरहाद हाकीम त्याच्यानंतर सुब्रतो मुखर्जी मदन मित्रा आणि सोवन चोटोपाध्याय या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे तर या चार जणांना अटक करण्यात आल्यानंतर ज्या मुख्यमंत्री आहेत तिथल्या ममता बॅनर्जी या सी बी आयच्या ऑफिसमध्ये जाऊन यांनी काय म्हटलेलं आहे की एकतर माझ्या मंत्र्यांना सोडा अदरवाईज मला अटक करा तर याच्यासाठी हे नारदा स्टिंग ऑपरेशन जे आहे ते चर्चेत आलेलं आहे याची जर हिस्ट्री बघायची झाली तर बघा तहलका नावाचं एक न्यूज चॅनल आहे जे स्टिंग ऑपरेशनसाठी फेमस आहे आणि बरेच वेळेला जो काही काळा बाजार होतो आहे याच्याशी रिलेटेड स्टिंग ऑपरेशन बरेच वेळेला होतात तर हे जे काही तेहलका नावाचं न्यूज चॅनल होतं याचे एम डी जे आहेत ते मॅथ्यू सॅम्युल होते तर यांनी काय केलेलं आहे हे चॅनल सोडून त्यांचं नवीन चॅनल जे आहे नारदा नावाचं चॅनल नवीन ऑपरेट केलेलं आहे किंवा नवीन चॅनल काढलेलं आहे आणि याच्याशीच रिलेटेड हे नारदा स्टिंग ऑपरेशन आहे बघा दोन हजार सोळाला काय झालेलं होतं जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चाललेल्या होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान या जे काही मंत्री आहेत त्यांना लाच देताना स्टिंग ऑपरेशन करण्यात आलेलं होतं आणि ही जी क्लिप आहे ती सीबीआयकडे सोपवण्यात आलेली होती आणि जेव्हा सीबीआयने तपास केला तर ही सगळं घटना जी लाच घेण्याची घटना आहे ती खरी ठरल्याने सीबीआय काय करणार होतं त्यांना अटक करणार होतं अटक करण्याचं ठरवलेलं ऍक्च्युली सीबीआयने पण सीबीआय डिरेक्टली जाऊन कोणत्याही राज्यात चौकशी को करू शकत नाही किंवा अटक करू शकत नाही किंवा ममता बॅनर्जींनी तसं करू दिलं नाही त्यांना तर मग सी बी आयकडे काय ऑप्शन राहिला सुप्रीम कोर्टाकडे गेले सी बी आय आणि सी बी आयला सुप्रीम कोर्टनं आता काय के केलेलं आहे परमिशन दिलेली आहे त्यांच्या अटके सोबत तर हे सगळं होल जे काही प्रकरण आहे ते नारदा स्टिंग ऑपरेशन म्हणून ओळखलं जात आहे आता पश्चिम बंगालशी रिलेटेड आहे तर बघा पश्चिम बंगालची जी राजधानी आहे ती आहे कोलकाता मुख्यमंत्री आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत ममता बॅनर्जी आहेत तर गव्हर्नर आहेत तिथले जगदीप धनकर आणि इम्पॉर्टंट फॅक्ट जर बघायचं झालं तर भारतातील पहिलं टायर पार्क जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये ओपन करण्यात येत आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा गुजरातच्या ताउक्ते चक्रीवादळामुळे प्रभावित भागात मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कोटी आर्थिक मदत जाहीर केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन कोटी बघा ताव चक चक्रीवादळ अजून देखील चर्चेत आहे कारण दोन हजार एकवीसमध्ये आलेलं हे पहिलं चक्रीवादळ आहे ज्याचं नामकरण म्यानमारनं केलेलं आहे याच्याशी रिलेटेड जेवढा काही फॅक्ट होतं ते आपण आपल्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत तर याच्यामुळे जो गुजरातचा भाग जो प्रभावित झालेला आहे किंवा जिथं नुकसान झालेलं आहे त्या प्रभावित भागाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे हजार कोटींची मदत जी आहे आर्थिक मदत ती जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा या वादळामध्ये जे लोक मरण पावलेले आहेत किंवा मृत्यू पावलेले आहेत त्या लोकांच्या परिवाराला दोन दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपये इतके दिले जाणार आहेत आता वादळाबद्दल जर बोलायचं झालं तर आपण त्या दिवशीच प्रिव्हियस लेक्चरमध्येच बघितलेलं ले आहे की टाईप सांगितलेले होते तुम्हाला तर हे ते चक्रीवादळ जे आहे ते व्हेरी एक्स्ट्रीमली सायक्लोन स्ट्रोममध्ये मोडतं आहे ज्याचा ताशी वेग एकशे एकोणीस ते दोनशे किलोमीटरपर्यंत असतो जे ह्या व्हेरी एक्स्ट्रीमली सायक्लोन स्ट्रोममध्ये मोडत आहेत आणि ताकते चक्रीवादळ जवळपास एकशे पंचावन्न किलोमीटर पर आरच्या वेगाने येत होतं त्याच्यानंतर सुपर सायक्लोनिक स्ट्रोम बघितलेलं होतं ज्याचा ताशी वेग जर बघायचा झाला तर दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि हे सुपर सायक्लोनिक स्ट्रोमचं जर उदाहरण बघितलेलं आपण गेल्या वेळेस अम्फान चक्रीवादळ तर बघा अम्फान चक्रीवादळानं एका यू एनच्या च्या रिपोर्टनुसार एकशे चौदा बिलियन डॉलरचं नुकसान जे आहे गेल्या वर्षी ते भारताला सहन करावं लागलेलं होतं आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हणजेच आय सी एम आरने ने कोविड नाईन्टीनच्या चाचणीसाठी कोणत्या होम टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक कोविसेल्फ बघा कोविसल्फ या होम टेस्टिंग किट आहे हे कोविड नाईन्टीनसाठी आणि याला आय सी एम आरने मंजुरी दिलेली आहे आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जेव्हा कोरोनाचा टेस्ट होते ती टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट याला जवळपास सात आठ दिवस किंवा एक आठवडा लागतो आहे आणि या टाईम पिरियडमध्ये ज्या व्यक्तीची टेस्ट केली जाते त्याला माहिती नसते नेमका पण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्या दरम्यान तो बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे आणि जर बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे गर्दीच्या ठिकाणी जातो आहे आणि पॉझिटिव्ह जर असला तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचं संक्रमण देखील होतं आहे तर याच सगळ्या समस्यांवरती एक माय लॅब प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक लॅब आहे तर यांनी काय केलेलं आहे ही पुण्यामध्ये स्थित आहे यांनी या समस्या लक्षात घेऊन हे कोविस सेल्फ नावाचं टेस्टिंग किट जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे ज्याच्यामुळे आपण घरच्या घरी आपला रिपोर्ट जो आहे तो चेक करू शकतो आहे की आपण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आणि याचा रिपोर्ट जो आहे तो पंधरा मिनटांमध्ये येणार आहे तर पुढच्या महिन्यापासून काय होणार आहे जवळपास सव्वा करोड टेस्ट किट ज्या आहेत त्या प्रोड्यूस केल्या जाणार आहेत आणि या मेडिकलमध्ये अवेलेबल करून देण्यात येणार आहेत जेणेकरून लोकांना सोयीस्कर पडेल आता हे पुण्यामध्ये आहे तर पुण्यामध्येच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे जिने कोविशिल्ड नावाची आत्ता जी वॅक्सिन सध्या देणे चालू आहे ही कोविशिल्ड डेव्हलप केलेली आहे आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होतं ते पाहूयात काझीरंगा नॅशनल पार्कच्या कोणत्या दोन प्राण्यांना ग्लोबल न्यू बीक फायच्या यादीत स्थान मिळाले आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक हत्ती आणि वाघ हत्ती आणि वाघ यांना काय करण्यात आलेलं आहे ग्लोबल न्यू बीक फायच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आजचं आपला लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरिज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद